नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज पंधरा ऑगस्ट आहे ते मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त इथे फोटो एडिटिंग करत असतो पण मित्रांनो आपल्याला यामध्ये फिक्सल लॅबमध्ये जावं लागत असते किंवा मित्रांनो तुम्ही जे ॲप्लिकेशन इथे यूज करत असाल तर मित्रांनो त्यामध्ये जाऊन आपण इथे फोटो एडिट करत असतो पण मित्रांनो आपल्याला फोटो एडिट करण्यासाठी आपल्याला एक किंवा दोन तास इथे लागत असतात पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्ही एका मिनटात इथे फोटो एडिट करू शकता तर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्याला भरपूर इफेक्ट्स सुद्धा त्या मध्ये दिलेले आहे तुम्ही इथे पंधरा ऑगस्टचे इथे नवीन नवीन इथे फोटो एडिट करू शकता तेही मित्रांनो एका मिनटामध्ये तर मित्रांनो हे फोटो एडिटिंग कशी करायचे आणि ती सेटिंग कशी करायची हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे आणि तुम्हाला इथे या ॲप्लिकेशनमध्ये नवनवीन जे जे तुमचे सण पुढे येतील ते ते फोटो एडिटिंगचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो ते ऍप कोणते आहे आणि ती सेटिंग कशी करायची आणि फोटो एडिट कसे करायचे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो मी आकाशवाघ आपण पाहतात मराटेक चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर इथे फोटो एडिटिंगचे काही ऑप्शन पाहाय मिळेल तर मित्रांनो या फोटो एडिटिंगमध्ये आपल्याला भरपूर इफेक्ट दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला फक्त इथे एक फोटो ॲड करायचा आहे आणि एकाच सेकंदात आपण इथे आपला जो फोटो आहे आपण इथे तयार करून इथे डाउनलोड करू शकतो तर बघा मित्रांनो हे जे टॉप आहे हे टॉप फोटो एडिटिंगचे तुम्हाला इथे ऑप्शन पाहाय मिळेल नंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंग पाय मिळेल वरती ट्रेंडिंगवर जर आपण क्लिक केले तर आपल्याला इथे काही पंधरा ऑगस्टचे फोटो एडिटिंगचे ऑप्शन पाय मिळेल खाली इथे भरपूर प्रकार तुम्हाला ऑप्शन पाय मिळेल तर मित्रांनो आपण त्यावर क्लिक करून इथे फोटो एडिट तयार करू शकतो तर इथे तुम्हाला रिसेंट पाय मिळेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्हाला इथे भरपूर प्रकार इथे फोटो एडिटिंग पाहायला मिळेल तर मित्रांनो असे ऍप्लिकेशन तुम्ही आतापर्यंत बघितले नसेल तर मित्रांनो आपल्याला इथे पंधरा ऑगस्टचे फोटो एडिट करायचं असेल तर मित्रांनो आपल्या वरती सर्च बार पाहाय मिळेल ते सर्च बारवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक करून आपल्याला इथे सर्च करायचे आहे इंडिया तर मित्रांनो इंडिया सर्च केल्यानंतर बघा की इथे काही सर्च केल्यानंतर बघा किती काही आपल्याला ऑप्शन येत असते तर मित्रांनो सर्च केल्यानंतर इथे इंडिया बाहेर पण हॅश इंडिया क्लिक त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की तुम्हाला भरपूर इथे इंडियाचे ऑप्शन इथे आलेले आहे तर मित्रांनो आपण इथे एक फोटो एडिट करूया तर मित्रांनो पहिलेच एक ऑप्शन घेऊया त्यावर क्लिक करायचं आहे फोटोवर त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की ते काही एडिटची तर आपल्याला लोड पाहाय मिळेल ते लोडिंग होत आहे तिथे अलो करायचे आहे अलो केल्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅमेराचे ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते डायरेक्ट कॅमेरामधून फोटो शूट करू शकता तर मित्रांनो आपल्याला इथे एक फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो मी ते एक फोटो घेत आहे तर मित्रांनो तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो मी हा फोटो इथे घेत आहे पण मित्रांनो याचे जे बॅकग्राऊंड मी इथे पहिले ऑलरेडी इथे कट केलेले आहे पण मित्रांनो आपण इथे दुसरा फोटो घेऊया ज्याचे बॅकग्राऊंड इथे कट नाही बघा मित्रांनो मी हा फोटो इथे घेतलेला आहे तर मित्रांनो हा फोटो तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर खाली तुम्हाला क्रॉपचे ऑप्शन पाहाय मिळेल तुम्हाला इथे व्यवस्थित क्रॉप करायचा आहे तर बघा मित्रांनो क्रॉप केलेला आहे क्रॉप केल्यानंतर वर तुम्हाला इथे समोर इथे क तीर पाय मिळेल त्या तीरवर क्लिक करायचं आहे खाली त्यावर क्लिक केल्यानंतर एक ॲड येईल ते ॲड झाल्यानंतर आपल्याला ती ॲड इथे कट करायची आहे तर बघा इथे वर ॲड कट करायचे ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे हे ॲड इथे कट करायची आहे ॲड कट केल्यानंतर मग बघा इथे प्रोसेसिंग होत आहे प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला इथे पाहाय मिळेल की आपला जे फोटो आहे ते ॲटोमॅटिक इथे कट होता है बघा मित्रांनो प्रोसेसिंग झाल्यावर आपल्याला इथे ऑप्शन पाहायला मिळेल तर मित्रांनो जे जे आपल्याला क्लिक करून आपण इथे आपला फोटो आपण इथे कमी राहता सुद्धा इथे करू शकतो इथे प्लस चे ऑप्शन पाय यावर आपल्याला जे करत असेल तर जेप, जेप सुद्धा करू शकतो आणि आपल्याला इथे भरपूर प्रकार ऑप्शन पाहाय मिळते जी ॲपमध्ये ते इथे आपण इथे प्रोसेसिंग पाहायला मिळते प्रोसेसिंग प्रत्येक ॲप्लिकेशनची प्रोसेसिंग होत असते तर मित्रांनो फोटो एडिट करण्यासाठी प्रोसेसिंग होत आहे प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याला इथे खाली भरपूर प्रकार इफेक्ट पाहायला मिळत त्यावर आपण इथे इफेक्ट टाकून सुद्धा आपण इथे करू शकतो बघा मी इथे इफेक्ट टाकलेला आहे तर मित्रांनो आपल्याला फोटो इथे व्यवस्थित क्रॉप करायचा आहे तर मित्रांनो हा फोटो मी ते व्यवस्थित क्रॉप केलेला नाही तर मित्रांनो आपल्याला इथे रिप्लाय सुद्धा आपण इथे क्लिक करू शकतो तर मी टी पाय मिळेल त्यावर क्लिक करून आपण इथे आपले नावसुद्धा इथे ॲड करू शकतो तर मित्रांनो ॲड ॲडसुद्धा इथे नाव पाय मिळेल आणि हा फोटो आपल्याला सेव्ह करायचा असेल तर इथे सीएर ऑप्शन पहा मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक हे जे डाऊनलोड होत असते ते मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये ते सेव्ह होत असते तर मित्रांनो आपण परत दुसरे एखादे फोटो ॲड करून आपण दुसरे इथे एक फोटो इथे एडिट करूया तर मित्रांनो की ते काही खाली ऑप्शन दिलेले आहे तर मित्रांनो पंधरा ऑगस्टचे तर आपण ते पंधरा ऑगस्टचे आपण फोटो एडिटिंग आपण इथे करूया तर बघा इथे हा आपण इथे फोटो घेतलेला आहे हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला एक फोटो इथे ॲड करायचा आहे तर मित्रांनो परत आपण दुसरा फोटो इथे ॲड करूया त्यावर ॲड केल्यानंतर बघा की ते व्यवस्थित क्रॉप करायचे आहे व्यवस्थित क्रॉप केल्यानंतर बघा की ते व्यवस्थित क्रॉप होत आहे तर मित्रांनो क्रॉप झाल्यानंतर आपल्याला इथे बरोबर ऑप्शन पहामुळे समोर इथे समोरचं तीर ऑप्शन पाहामुळे खाली हिरव्या अक्षरात त्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपला जो फो फोटो आहे ते ऑटोमॅटिक फोटो इथे तयार होईल तर मित्रांनो आपल्या इथे खाली काही सुद्धा येत असतात ते मित्रांनो ॲड चालू राहू आपला फोटो इथे ऑटोमॅटिक इथे एडिट होईल तर इथे प्रोसेसिंग चार्ट इथे कंप्लीट झालेलं आहे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या खाला फोटो एडिटिंगचे आपलं सर्व ऑप्शन इथे पाया मिळेल बघा मित्रांनो माझा फोटो इथे एडिटिंग झालेला आहे आणि माझ्या फोटोमागचे जे बॅकग्राऊंड आहे ते ऑटोमॅटिक इथे कट झालेले आहे ते मित्रांनो कट झाल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपले फोटो इथे एडिट होत असतात इथे प्लस ऑप्शनवर हो, क्लिक करून तुम्ही इथे इफेक्ट टाकत असेल तर इफेक्ट टाकू शकता आणि ते काही टेक्स टाकायला टेक्स्ट सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तुम्ही जर सेव्ह करायचं असेल तर वरती ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करून आपण इथे ऑटोमॅटिक इथे सेव्ह करू शकतो नंतर मित्रांनो तुम्हाला जर प्रत्येक सण आल्यानंतर तुम्हाला इथे वरती ऑप्शन पाहा मिळेल सर्च त्यावर सर्च करून तुम्ही प्रत्येक सणाचे इथे फोटो इथे एडिट एडिटिंग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथे फिक्सल लॅब आणि इथे काही मध्ये इथे कोणत्याही ॲप्लिकेशनचे ओपन करून इथे फोटो एडिट करायचे काम नाही तुम्ही ॲटोमॅटिक यामध्ये एक फोटो ॲड करून तुम्ही इथे फोटो एडिटिंग करू शकता एडिट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग घेऊन येत असतो तर अशाच नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत